अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग, गीताबाई दत्तात्रय महाजन कला, श्री केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य आणि मनोहर शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। हे अभियान 13 मार्च ते 18 मार्च दरम्यान राबवण्यात आले असून आज या अभियानाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झालटे, 18 महाराष्ट्र बटालियन ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पवन कुमार तर कॅप्टन प्राध्यापक डॉक्टर आर आर राजमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ए आर पाटील होते तर विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अरविंद राऊत, प्राध्यापक डॉक्टर विजेंद्र पाटील, एनसीसी अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अमर पवार, प्राध्यापक रणधीर जाधव, प्राध्यापक संजय इंगळे आणि प्राध्यापक डॉक्टर अक्षय घोरपडे हे उपस्थित होते। आपण जे अग्निवीरचं घेतलंय शिबिर घेतलंय आपण 13 मार्च ते 18 मार्च दरम्यान, तर आपल्यामध्ये उपस्थित आहे डॉक्टर कॅप्टन डॉक्टर आर आर राजपूत सर, फैजपूर महाविद्यालयाचे व्यक्ती आपण इथं गेस्ट म्हणून बोलवले आहेत। आणि जवळपास विद्यापीठाकडनं आम्हाला 40 परमिशन होती विद्यार्थी घ्यायला, पण उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला विद्यार्थ्यांचा आम्ही, तर 80 आम्हाला घ्यावं लागले। तरी नंतर 2-3 दिवसाने आम्हाला 4-5 मुले, 2-4 मुलं नेहमी भेटायचे की सर आम्हाला भरती याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, पण आम्ही म्हटलं आता की आमचे कॅप्टन म्हणजे पूर्ण कोटा झालेला आहे बुवा, आता आम्हाला शक्य नाही, तुम्हाला पुढच्या वेळेस आम्ही नक्की चान्स देऊ। आणि त्यांना असं करून आम्ही थोपवलं आहे। अक्षरशः मुलांची नाराजी खूप होती, त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की त्यांना आपण इंटरटेन केलं नाही किंवा भाग घेऊ दिला नाही, तर ते नाराज दिसले आम्हाला। पण त्यांना सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका, पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की परमिशन जास्त मागणार आहोत। आपण कराटे शिबिर पण घेतलं, त्याच्यामध्ये पण सर असं झालं होतं आम्हाला की बुवा 40 मुलं होते, 80 मुलं आले होते, तर आम्ही विद्यापीठाला पत्र लिहिणार आहोत की आम्हाला 100 परमिशन द्या आणि मी तो पुढच्या वेळी 100 परमिशन घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवू। आपल्यामध्ये राजपूत सर पण आहे, त्यांच्याकडे तो माईक मी, आणि मला त्यांचं व्यक्तिमत्व खूप आवडलं, म्हणजे मॅन ऑफ काय म्हणजे अरे NCC मॅन, आणि मला उत्स्फूर्त त्यांचा म्हणजे उत्साह दिसतो ना तो माझ्यासारखाच मला वाटला। आणि मी ॲप्रिशिएट केलं आमच्या अमर पवार सरांना, किरण पाटील सरांना आणि डॉक्टर राऊत सरांना की त्यांनी असे व्यक्ती आपल्यामध्ये आणलेले आहे की ज्याचा आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे, लाईफ म्हणजे नॉलेज पण मिळणार आहे आणि NCC कॅप्टन कसा असावा अमर पवार सर पण बघतील आणि त्यांना पण वाटेल की कॅप्टन असा असायला पाहिजे बुवा। थँक्यू। थँक्यू सो मच सर। Honorable Principal sir, all the respected persons here over here, it gives me immense pleasure to be here and to witness this training program. What I have found on the other colleges, that the students, they don't come on the grounds, but really I appreciate the endeavors that AAC College, especially Honorable Principal sir, our ANO Lieutenant Pawar and all the teachers, they have done for this workshop. Here I give my extremely comment that it is a highly successful workshop given by the Kavitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University. मला या ठिकाणी येऊन अत्यंत आनंद होतो आहे की जे विद्यार्थी ग्राउंडवरती कधी येत नाहीत ते विद्यार्थी ज्यावेळेस मी डेमॉन्स्ट्रेशन घेतलं या ठिकाणी येऊन, त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश मला जाणवला। तरुणांमध्ये प्रचंड ताकद आहे आपण सगळेच मानतोत, पण ती ताकद जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख होत नाहीत। असं म्हणतात ना की खोल दे पंख मेरे कहता आहे परिंदा अभी तो बहुत उडान बाकी आहे, जमीन नाही आहे मंजिल मेरी अभी तो पुरा आसमान बाकी आहे। तरुणांच्या या शक्तीचा यथयोग्य वापर करण्याचं काम माझ्या जामनेर कॉलेजनं या वर्कशॉपच्या माध्यमातून केलं। मी खरंच माननीय प्राचार्य महोदय आणि संपूर्ण स्टाफचं अभिनंदन या ठिकाणी करेल। आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो तेव्हाच माझ्या लक्षात असं आलं की विद्यार्थ्यांमध्ये ती आत्मीयता आहे, ती उर्मी आहे, फक्त गरज आहे ती बाहेर शोधण्याची, आणि या शिबिराच्या माध्यमातून ती संधी त्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। त्यांनी अत्यंत सुंदर असं डेमॉन्स्ट्रेशन माझ्यासमोर सादर केलेलं आहे आणि सांगायला मला अत्यंत आनंद होतो आहे की खऱ्या अर्थाने हे अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा सक्सेसफुल झालेली आहे। थँक्यू। आणि एक गोष्ट मला अत्यंत आनंदपूर्वक या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तर उत्स्फूर्तपणे होताच, पण किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थिनींनी या ठिकाणी प्रतिसाद दिला।
ज्यावेळेस आम्ही इंटरॅक्शन्स केल्या मुलींसोबत त्यावेळेस शारीरिक क्षमतेच्या बाबतीतही विद्यार्थिनींनी आपलं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं नव्हे तर बौद्धिक क्षमतेंच्या बाबतीतही ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं त्यावेळेस त्यांनी सुंदर प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन केले. आणि मला खात्री आहे की ज्या अर्थाने सेंट्रल गव्हर्नमेंटने आर्म फोर्सेसमध्ये 50% जागा या महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत, माझ्या जामनेर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्या जागा नक्कीच राखीव असतील. आणि येणारा काळ सांगेल की या भरतीपूर्व प्रशिक्षणाचा फायदा या विद्यार्थ्यांनी किती घेतलेला आहे. तर मी विद्यार्थी विद्यार्थिनी दोघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. फरक मला जाणवला, मी बऱ्याच ठिकाणी जातो डेमॉन्स्ट्रेशनला, इतर ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं, पण खऱ्या अर्थाने जिथून खरा रिझल्ट बाहेर निघेल तो रिझल्ट बाहेर काढण्याचं काम या ESC कॉलेज जामनेरने या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही ग्राउंडला गेलो आणि ग्राउंडला मला ज्यासमोर डेमॉन्स्ट्रेशन केले गेलेत तर दिनांक 13 तर आज ताग आहेत. ज्या ज्या डेमॉन्स्ट्रेशन केले गेलेत सगळे डेमॉन्स्ट्रेशन विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर करून दाखवलेत. आणि ही सगळ्यात मोठी तफावत मला इतर कॉलेजमध्ये आणि आपल्या कॉलेजमध्ये जाणवली आणि त्यामुळे मला म्हणावं असं वाटतं की आपल्या कॉलेजने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. आज या ठिकाणी विद्यार्थी कल्याण विभाग जामनेर महाविद्यालय व 18 महाराष्ट्र बटालियन युनिट NCC युनिट जामनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जे 7 दिवसीय अग्निवीर प्रशिक्षण भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं त्याचा आज या ठिकाणी समारोप आहे. आणि सांगताना आनंद होतो की विद्यार्थी कल्याण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागामार्फत आज आपण संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आणि म्हणून त्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी सैन्य दलाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये देशप्रेम व राष्ट्रभक्ती त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि म्हणून या उद्देशाने विद्यार्थी कल्याण मंडळाने जे काही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले होते त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही महाविद्यालयातल्या मुले आणि मुलींसाठी अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचा आज या ठिकाणी समारोप होणार आहे. सांगण्याचं एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आमच्या महाविद्यालयातलं जे NCC युनिट जे आहे की या NCC युनिटचे सातत्याने सलग 4 वर्ष RD परेडमध्ये त्या ठिकाणी आमचे कॅडेट्स जे आहेत NCCचे हे सहभागी होत आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याच्या NCC विभागाचं जे युनिट आहे त्यांनी डायरेक्टरेट करून महाविद्यालयाचे आमचे जे NCCचे प्रमुख जे आहेत लेफ्टनंट डॉक्टर अमर पवार यांचाही त्या ठिकाणी त्यांनी गौरव केला आणि त्या युनिटचं संपूर्ण गौरवचा युनिट केला हे आमच्या महाविद्यालयासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. आणि म्हणून महाविद्यालयांच्या प्राचार्य डॉक्टर AR पाटील यांच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी ही संकल्पना आली की आपण जर का आपले विद्यार्थी NCCमध्ये जर का इतक्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिल्ली येथे परेड करतायत आणि म्हणून काहीतरी नवीन उपक्रम आपण केला पाहिजे. आणि त्यांच्याच संकल्पनेतून तसंच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नितीन झालटे, सिनेट सदस्य दीपक पाटील यांनी या कामी आम्हाला त्या ठिकाणी भरपूर मदत केली आणि माननीय प्राचार्यांनी एक नवीन उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवला. आणि म्हणून त्यानिमित्तानं आज आम्ही फैजपूर येथील कॅप्टन RR राजपूत सर तसंच NCC 18 महाराष्ट्र बटालियनचे CO सुद्धा या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी येणार आहेत. आणि म्हणून मुलांमध्ये या कार्यक्रमाबद्दल एक कुतूहल होतं आणि आज समारोपाप्रसंगी मुलांमध्ये एक उत्साह नवीन चैतन्य या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून एवढं ठीक आहे. अध्यक्षस्थानी विराजमान असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AR पाटील सर या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कर्नल पवन कुमार सर, त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे कॅप्टन RR राजपूत सर, विद्यार्थी विकास अधिकारी विजेंद्र पाटील सर, लेफ्टनंट डॉक्टर अमर पवार सर, ज्येष्ठ प्राध्यापक आरी जाधव सर, प्राध्यापक संजय इंगळे सर, प्राध्यापक अक्षय गोरपडे सर आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभागामार्फत त्याचप्रमाणे NCC विभाग महाविद्यालयातील NCC विभागाच्या वतीने 5 दिवसीय अग्निवीर सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून आपल्या महाविद्यालयाला हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मान मिळालेला होता.
दिनांक 13 मार्च पासून आज दिनांक 18 मार्च पर्यंत भरतीपूर्व प्रशिक्षणाचे शिबिर महाविद्यालयामध्ये राबवण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत 18 महाराष्ट्र बटालियन जळगाव यांच्यातर्फे लेफ्टनंट डॉक्टर अमर पवार सर यांनी या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन आणि यांच्यामार्फतच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यायला पाहिजे असा आग्रह होता आणि त्यामुळं आम्ही 18 महाराष्ट्र बटालियन NCC जळगाव यांना संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आहे ते संपन्न केलेले आहे. मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही कारण गेल्या 5 दिवसापासून तुम्ही भरपूर प्रशिक्षण वगैरे केलेलं आहे, मलाही ऐकलेलं आहे, समन्वयक डॉक्टर अमर कुमार सरांनाही ऐकलेलं आहे आणि आज तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आहे त्यांच्याबरोबरच प्राध्यापक डॉक्टर आर राजपूत सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं मी माझ्या बरोबर प्रमुख पाहुणे, गुर्जर मंडळी तसेच अग्निवीर सैन्य दल भरती पूर्वी प्रशिक्षण या प्रशिक्षणाला आम्हाला गायडन्स करणारे आदरणीय लेफ्टनंट अमर पवार सर तसेच येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, गेले काही दिवस 13/3/2023 ते 18/3/2023 या दरम्यान आपल्यामध्ये महाराष्ट्र बटालियन जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जामनेर यांचे संयुक्त विद्यमाने अग्निवीर सैन्य दल भरतीपूर्वी प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आले. मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते की सर या ठिकाणी 7:30 ते 9:30 या दरम्यान आमची प्रॅक्टिस घेतली जायची, त्यामध्ये रनिंग असेल, व्यायाम असेल व भरतीमध्ये शिकवलं जाणारे शालेय विषय असेल ते विषय देखील आम्हाला या ठिकाणी शिकवण्यात आले. आणि जसे मी सांगितले की आमच्या ठिकाणी दररोज सकाळी 7:30 वाजता रनिंग घेतली जायची, अनेकांना थकवाही त्यामध्ये जाणवायचा परंतु आनंदही तितकाच व्हायचा आणि त्यावरून आम्हाला एक प्रचिती देखील आली की जे युवक आपले सैनिक जे आहे जे सीमेवर लढत आहे त्यांनी किती कष्ट घेतलेले असते, त्यांनी किती मेहनत घेतलेली असेल याची प्रचिती देखील आम्हाला या ठिकाणी थोडक्यात आली. कारण कुणीतरी म्हटलेलं आहे की जिंदगी जिणं आसान नाही होता, जिंदगी जिणं आसान नाही होता, संघर्ष के बिना कोई महान नाही होता, जब तक न पड़े हथौड़े की चोट पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. ठिठुर कर देख लेना कभी ठंड में, ठिठुर कर देख लेना कभी तपती धूप में, जल कर देख लेना कैसे होती है मेरे हिंदुस्तान की रखवाली, ये एक बार सरहद पर लड़ने वाले वीर जवान से पूछ लेना. वीर जवान अतिशय उत्तम रित्या सांगून समजवून सांगितलं की आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे.
सर तुम्हाला सांगते आम्ही म्हणजे या प्रशिक्षणाच्या आधी आम्हाला वाटलंही होतं की आम्हाला इतक्या गोष्टी शिकायला भेटतील आणि माहीत पडतील की एक सैनिकासाठी काय महत्त्वाचं त्याने केलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही विचारही केला नसेल की छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती युनिक कमांड्स किंवा ट्रिक्स असतात जे ते फॉलो करतात. जसे की आपण सिव्हिलियन्स करत नाही आपली जीवन जगण्याची पद्धत वेगळीच असते आणि आपले प्राचार्य यांनी आपल्यासाठी हा कार्यक्रम राबवून आणला त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. ते आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम कॉलेजमध्ये राबवत असतात आणि सर आम्हाला असं वाटतं की जे रविवारचा हॉलिडे भेटतं तोही नको भेटायला पाहिजे ज्या दिवशी कॉलेज पाहिजे. बंद रखते हैं दुबार लोग खुला नहीं करते चांद के सामने तारे बोला नहीं करते. तुमच्या भेटीसाठी आदरणीय सर्वप्रथम मी माननीय प्राचार्य महोदय आदरणीय निधीना झाटे आणि सर्व आयोजक मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तुम्हाला अशी संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही खऱ्या अर्थाने सोनं केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन मी या ठिकाणी करतो. कारण मला असं वाटतं की आपल्याला संधी मिळते पण त्या संधीचं आपण सोन्यात जर परिवर्तन करू शकला तर खऱ्या अर्थाने विशेष त्या या ठिकाणी लाभतात ते विशेषत्व या ठिकाणी विद्यार्थी विकास अधिकारी आणि तुमच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे. उपस्थित विद्यार्थी मित्र ज्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तुमचा जोश मला हाय दिसला. आपण या मान्यवरांना तो जोश दाखवण्याचा प्रयत्न करूया. हवी ते जोश, हवी ते जोश, हवी ते जोश. आज जोश तुम्हाला कायम ठेवायचा आहे. आया हुई इस दुनिया में कोई किरदार निभाने के लिए कुछ ऐसा कर चलो कि दुनिया मिसाल दे. आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कामं करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत प्रत्येकाने आपलं काम असं करायचं वैशिष्ट्यपूर्ण की ज्यावेळेस तुमची एक्झिट होईल ना इथून तुमच्यासाठी टाळ्यांचा कटकट झाला पाहिजे. काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. यहाँ तो जिंदगी हर कोई जीता है, जिंदगी जियो ऐसा कि निशान बन जाए. पण आपल्याला काय वाटतं माहितीये, एका क्षणामध्ये मी पूर्ण जगावर परिवर्तित करून टाकलं पाहिजे ते शक्य नाहीये. एकदा एक आजोबा आपल्या नातवासोबत समुद्राच्या किनाऱ्यात फिरायला गेलेला आहे आणि पाहतो तर काय, भरती आलेली भरतीमुळे हजारो लाखो मासे किनाऱ्यावरती तरफडत आहेत. आजोबा त्या नातवाला गोष्ट सांगतोय, अचानक नातवाचं नातवाने लक्ष गेलं तर नातू कुठे दूर गेलेला आहे. आजोबा पाहतो तर नातू एक एक मासा पकडतोय समुद्रात फेकतोय. आजोबांना असं आलं, आजोबांना नातवाला जवळ घेतला आणि म्हटलं अरे हे तू काय करतोयस, हजारो लाखो मासे या ठिकाणी तरफडत आहेत आणि तुझ्या एक एक माशाला पाण्यात सोडायला कितीसा फरक पडणार आहे. नातू हसला तो म्हटला आजोबा मला माहिती कि हजारो लाखो मासे या ठिकाणी तरफडत आहेत, सगळ्यांचा प्राण मी वाचवू शकत नाही, मात्र जो जो एक एक मासा मी उचलतोय पाण्यात सोडतोय त्या प्रत्येक माशाचा जीव मात्र मी वाचवतोय. विद्यार्थी मित्र आपला पण तेच करायचं, हम बदलेंगे जग बदलेगा, हम सुधरेंगे जग सुधरेगा. मला जर विश्वाला परिवर्तन करायचं असेल तर मात्र स्वतःला परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे या सुंदर अशा शिबिराच्या माध्यमातून ही संधी आपल्याला लाभलेली आहे. बऱ्याच आपल्याला असं वाटतं की अरे माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी काय केलं, माझे शिक्षक माझे प्राचार्य काय करतात माझ्यासाठी. एक सुंदरशी गोष्ट तुम्हाला सांगून जातो, दोन माठ आहेत, एक चांगला माठ आहे आणि एक थोडा झिरपणारा माठ. जो चांगला माठ आहे त्याला फार अभिमान वाटतो की वा मी माझ्या मालकाचं किती काम करतो, आणि जो झिरपणारा माठ आहे तो असा विचार करतो की अरे माझा मालक अर्धा किलोमीटर नदीवर जातो कावड खांद्यावरती घेऊन परत येतो अर्धं पाणी तुम्ही काढूनच येतो. आपल्यातले विद्यार्थी काही असे असतात 70%, 80%, 90% मार्क्स मिळवतात वा माझी कॉलर टाकली. पण काही विद्यार्थी असे की ते मेहनतही करतात मात्र अपेक्षित यश त्यांना प्राप्त होत नाही, त्यांना नाराजी वाटते. आईवडिलांच्या मेहनतीचं चीज त्यांना माहिती आहे
पण ते करू नाही शकत. एकदा न राहून तो झिरपणारा माठ या चांगल्या माठाकडे येतो आणि म्हणतो, मित्रा मला माझ्या मालकाची फार वाईट वाटतं मालकाबद्दल. तू इतकी मेहनत घेतोय माझ्यासाठी आणि मी अर्ध पाणी तर खाल गाळूनच येतो. त्या चांगल्या माठाला थोडस अभिमान वाटलं की बघ माझ्याकडे पाय. न राहून तो झिरपणारा माठ मालकाकडे जातो आणि म्हणतो, मालक मला माफ करा, तुमच्या कष्ट मला करतात हो, मात्र मी काय करू, माझं अर्ध पाणी गळून जातो. मालक हसला, म्हटलं अच्छा ठीक आहे, दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत चाल. आणि तो त्या ठिकाणी गेला नदीवरती, परत आला आणि विचारलं, तू काहीतरी ऑब्झर्वेशन केलंस का? झिरपणारा माठ म्हटलं, नाही माझ्याकडे तर काही बघायला चान्स नाही मिळाला. दिवशी दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी आला, मालक त्या ठिकाणी उभा राहिला आणि माठाला म्हटलं की आता तू या ठिकाणी बघ तुला काही दिसतंय का? झिरपणारा माठ म्हटला, एका बाजूला ओसार उजाड असं रान आहे आणि एका बाजूला सुंदर फुलं छान छान हिरवगार गवत असं उगलेलं आहे. मालक म्हटला, अरे मला माहिती होत की तुझ्यातलं अर्ध पाणी झिरपून जातं, गळून जातं, आणि मी काय केलं होतं माहितीये, तुझ्या नकळत तुझ्या दिशेला मी सुंदर फुलांच्या बिया छान होऊन ठेवल्या होत्या आणि तुझ्या नकळत तू त्या बियांना पाणी देत होतास आणि बघ किती छान बगीचा तयार झाला. विद्यार्थी मित्रो, ही गोष्ट आपल्याला पण शिकायची. आपल्या कडत नकळत आपल्या पालकांनी आपल्या शिक्षकांनी अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की त्याच्या माध्यमातून आपण त्या गोष्टींना उपजत करतो आहोत. फक्त विश्वास ठेवा. बंद रखते हे जुबा लोक बोला नाही करते, चांद के सामने तारे बोला नाही करते, हे वाक्य जी मी त्यावेळेस म्हटलं आणि मी म्हटलं की या ठिकाणी पवनकुमार साहेब या ठिकाणी बसले आहेत. ज्यावेळेस आदरणीय कर्णल पवनकुमार साहेब आमच्या महाबटालियनमध्ये आले, त्यांनी मिशन घेतलं हातात आणि मिशन असं होतं की आपले या भूमीतून 18 महाराष्ट्रातनं आपण अधिकारी निर्माण करावेत. आणि साहेबांनी आल्या आल्या भूषणचा उल्लेख केला, भूषण या ठिकाणी आहे, माझ्या महाविद्यालयाचा वेदांचा उल्लेख केला आणि दोन चार उदाहरणं आमच्याकडे अशी आलेली आहेत की ते अधिकारी पदापर्यंत पोहोचतील आणि येणारा काळ हा तुमचा आहे. साहेब मुलांमध्ये प्रचंड उर्मी क्षमता आहे, उत्साह आहे, गरज आहे फक्त मार्गदर्शनाची. मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि तुम्ही साहेबांना या ठिकाणी संपर्क करा आणि मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या यश जी अपेक्षित आहे ते तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अय परिंदो यू जमीन पर बैठ करके आसमान देखता है, खोल अपने परों को, ये जमाना सिर्फ उड़ान देखता है. लहरों की तो फितरत है शोर मचाने की, मंजिल उसी की होती है जो अपनी नजरों से तूफान देखता है. वादळी काळ आहे. आमचा विषय सुरू होता की अग्निवीर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय प्राप्त होईल. प्रचंड संकट तुमच्या समोर आहेत, या संकटाने तुम्हाला धीराने सामोरं जायचं आहे आणि मला खात्री आहे यश तुमचंच आहे. तुम्हाला फार मनापासून शुभेच्छा देतो. व्हेरी गुड, क्लॅप करो. नहीं अभी मैं आ रहा हूँ, जो मेरा मेन क्वेश्चन है वो अब आएगा, ये तो मैंने ऐसे ही भेजा है क्वेश्चन. अभी बताओ, एयर इंडिया की डील हुई है जहाज को लेके, क्या है वो डील, किसको पता है? तो नाडू नाडू तो सबको पता है, एलिफेंट विस्पर भी पता है शायद, पर एयर इंडिया ने क्या डील की है जिसके लिए पूरा वर्ल्ड इंडिया की तरफ देख रहा है, किसको पता है? आपको क्या है डील? तेज बोल की यहाँ तक सुनाई दे. सर एयर इंडिया तो कंपनी थी जो पहले टाटा जी से हमारे देश में वापस चेंज मतलब उसका अधिकार कर लिया था, पर अभी अब कंपनी वापस रतन जी टाटा को वापस दी गई है और उन्होंने उसका डेवलपमेंट करने के लिए जो 570 प्लेन्स की जो ऑर्डर दी गई है वो एयरबस को 250 और बाकी 270 जो है वो बोइंग को दिए हैं. इसकी वजह से जो आज तक ये सबसे बड़ी डील है, इसलिए उसको सभी होल्ड. और भी कोई है जो उसमें ऐड करना चाहता है? किसी को इसके अलावा कुछ पता है? क्लैप करो इस बच्चे के. तुझे यूएस के लिए कहाँ से? मोबाइल से, इंटरनेट से, न्यूज़पेपर से, टीवी से. एवढा वरिष्ठ मान्यवरांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी बोलवले त्या साई खरंच वरिष्ठ आहे. सर्वप्रथम सर की हा जो कार्यक्रम राबवला गेला आमचे ते 6 दिवस त्यासाठी हा आपला एक कार्यक्रम होता. दर 15-15 दिवसांनी सर आमच्याकडे कार्यक्रम राबवले जातात. आपण म्हणू शकतो जरी या कार्यक्रमाची आजची ही सांगता असली तरी आमच्या कार्यक्रमाची ही सांगता नाही. आजच्या का कार्यक्रमाची सांगता असली तरी कार्यक्रमाची सांगता नाही. तुम्ही सर अभिनंदन होमने स्टार्ट केली आहे. आपण म्हणतो
की दरवेळी प्रमाणे आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे तसेच तसे आपण 6 दिवस आपलं प्रशिक्षण चालू असताना कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडलेली नाही. तसेच सरांनी प्रत्येक वेळी येऊन विचारत होते की मुलं काय करतायत काय नाही, तर त्यासाठी आपला शिबिर घडवून आणणारे तसेच आपल्याला रोज विचारणारे आपले सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो. आपल्या शाळेचे प्रिन्सिपल तसेच आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर AR पाटील सरांचे आभार मानतो सर्वप्रथम. त्यानंतर असं वाटतं मित्रांनो की कर्तृत्ववान व सफल कर्तृत्ववान व सफल व्यक्ती व्यक्तीच्या विचाराने जशी आपली जीवनाची विचार बदलतात व विचार जीवन जगण्याची पद्धत बदलते, त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आपले प्रमुख पाहुणे व्यवस्थापन परिषद सदस्य कवित्री बहिणाबाई विद्यापीठ जळगावचे सदस्य आपल्या सर्वांचे ओळखीचे असलेले असे व्यक्तींची दादा झालटे आपल्यामध्ये उपस्थित आहेत तसे त्यांचे सुद्धा आभार मानू इच्छितो. त्यानंतर आपल्याला योग्य असे विचार तुमच्यापर्यंत त्यांचे नॉलेज पूर्ण करून तुम्हाला सांगले त्यांनी की कसे लाईफमध्ये काय करायचं काय नाही करायचं कशा प्रकारे अभ्यास करायचा कसा नाही करायचा असे लाभलेले आपले दुसरे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल पवन कुमार सर सुद्धा यांचे मी आभार मानू इच्छितो. त्यानंतर सर्वांना असे जागरूक करून देणारे तसेच आपले जवळचे फैजपूर येथील प्राचार्य डॉक्टर लेफ्टनंट RR राजपूत सरांचे सुद्धा आभार मानू इच्छितो. धन्यवाद सर आपण सर्व प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा इथे हजेरी लावली व आमच्या विनंतीस मान देऊन आपले अमूल्य असे विचार आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले त्यासाठी परत एकदा सर्वांनी तुमचे मनस्पूर्व आभार. त्यानंतर सर्व त्यानंतर कार्यक्रम आल्यानंतर असं झालं की कार्यक्रम नेमकं पार कसा पडेल कार्यक्रम पार कसा पडेल असं सांगितल्यानंतर सर्व सांगितलं की जे काय करायचे ते विद्यार्थी विकास अधिकारी व NCC चे विद्यार्थी व NCC चे अधिकारी करतील. त्यासाठी या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन कार्यक्रम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कसा पार पाडला जाईल आणि यशस्वीरित्या पार पाडणारे आमचे समिती सदस्य अध्यक्ष त्याचप्रमाणे आपले प्राचार्य डॉक्टर अरविंद राऊत सर विद्यार्थी विकास अधिकारी, त्यानंतर NCC ऑफिसर डॉक्टर लेफ्टनंट अमर पवार सर व त्यानंतर त्यांचे सहकारी डॉक्टर प्राचार्य विजेंद्र पाटील सर यांचे सुद्धा मी मनसे आभार मानू इच्छितो. यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला येऊन योग्य ते प्रदर्शन दिले त्यासाठी तुम्ही सर्वांचे आभार. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपला सहभाग नोंदवला तुम्हाला सर्वांना शिक्षक शिकवण्यासाठी जे तत्पर सकाळी 7:30 येऊन त्यानंतर तुम्हाला पूर्ण समजते का नाही समजत हे पाहण्यासाठी आपल्या NCC च्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीची काही न बाळगता तुम्हाला सर्व स्वइच्छेने शिकवत जे काही तुम्हाला शिकवलं ते पूर्णपणे तुम्हाला ज्ञान जे दिलं ते पूर्णपणे ज्यांचं होतं ते तुम्हाला दिले त्यासाठी त्या सर्व NCC छात्रांचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो. त्यानंतर ज्यांच्या भविष्यासाठी आपण हा कार्यक्रम घडवून आणला तसे तुम्ही सर्वांनी सुद्धा इथं कार्यक्रम बसून शांत चित्ताने ऐकला तसे त्यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सुद्धा मनस्वी आभार. त्यामध्ये आम्हाला स्टमक पुशअप्स वेगवेगळ्या ग्राउंडवरचे का जे व्यायाम असतात आर्मीसाठी किंवा अग्निवीरसाठी ते शिकवण्यात आले. थेरी पेपर शिकवण्यात आला, जो सिलॅबस आहे तो समजवून सांगण्यात आला आणि जे रनिंग असते त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. अग्निवीर हे काय कोणता प्रकार आहे? केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेली ही एक योजना आहे आणि जे आर्म फोर्सेस असतात त्यांच्या भरतीसाठी घेण्यात आलेला हा कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणामध्ये 40 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार होते ते शिक्षक, पण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि सगळ्यांनीच रोज उपस्थिती नोंदवली इथे आणि रोजच कार्यक्रमाचा आनंद. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला ग्राउंडवर कशा प्रकारे उतरायचं आणि त्याची माहिती दिली, त्याची ट्रेनिंग खूप छान प्रकारे घेतली, त्यांनी कोणते आसन करावेत किंवा काय करायचं काय नाही करायचं याबद्दल माहिती दिली. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.